नमस्कार सगळ्यांना. जेवण चालू आहे ह्यांचं, हे चिकटे राहिलेले आहेत. वरण तुम्हाला माहिती आहे, वरण भाताने भाकरी केल्या ह्यांचं चाललं आहे जेवण. तर आता एक मोठा प्रश्न आहे ह्यांच्याकडं. आमचा दरवाजा आलं होतं, बसून बी आम्ही बघितलं होतं, बसलं पण छान होतं, दिसत पण छान होतं, पण ह्यांना काय आवडलं ना काय माहिती. काल ते बाबा आला आणि दरवाजा डायरेक्ट घेऊन गेला. मला वाटलं बसवायला चालाय, मी पाणी दिलं, चहा केला, आणि मग त्यांनी डायरेक्ट दरवाजा उचललं आणि टेम्पोत भरून ठेवलं. म्हणलं का, म्हणलं चुकल्या दरवाजा, म्हणलं जाऊ द्या, ह्यांनी फोन करून सांगितलं असेल, नाहीत बसवायचं दरवाजा. काय झालं तर म्हणा, आल्याला दरवाजा माघारी लावलं, हे तर भीती वाटते किती. तुला माहिती आहे काय झालं तर? काय झालं मित्रांनो, एक दोघांची कमेंट आली, दरवाजा का बसवला नाही, आत दरवाजा गेले कुठं? काय काय केलं, दरवाजा कटिंग केलं, म्हणजे दरवाजा त्याच्याकडून वाढलेलं, फिनिशिंग व्यवस्थित नव्हती. आपल्या घरी माणसं येतात, प्रत्येक जण येतात, नीट होत की नीट नाही, तसं नसतं. किती दरवाजा बसत जरी असला आणि तुला कथा आला असला तर फोन ठेवून दे, व्हिडिओ काढून नको तसं. हा, आणि पुन्हा अजिबात हलवत जाऊ नको, नाही व्हिडिओ काढू नको, विषय कट कर, कट कर लगेच, डोकं खायचं काम करत जाऊ नको. विषय काय झाला? मोबाईल हलतोय, फोकस. विषय काय झाला? अनेक डोकं दुखतंय त्या दरवाजेवाल्याचं. असं पण नाही तर की त्याला पैसे दिले नव्हतं, सगळं पैसे दिलं तर आधी दिलं तर 15-20 दिवस झालं. त्यांनी काय केलं, दरवाजा आणलं, ते आणलं ना 8 इंचांनी मोठं केलं, रुंदीला केलं मोठं, आणि दरवाजा कापला, खालनं कापला, वरनं कापला, उभा कापला. मग मला सांगा, एकदा दरवाजा कापला, त्याला कीड, एक जरी कीड लागली की अख्खा दरवाजाला भुसा बाहेर पडतो, अख्खा दरवाजा फुकतो, काय पण होतं. त्याच्यामुळं समजा आपल्या घरचा दिवाण आहे, दिवाणला थोडा जरी बोगदा पडला ना, तिथून कीड व्हायला चालू होती. कीड अख्खा दरवाज्याची लाईफ कमी होती, थोडं जरी फुटलं तुटलं की तिथनं चालू होतं ती कुजायला. लक्षात ठेव, त्याच्यात रोज आहे मी, म्हणून मला माहिती आहे. त्यांनी तर दरवाजा कापला मित्रांनो, आणि त्याला काय होतंय म्हणला? तसं नाही म्हणलं, म्हणजे तसं नाही. असे काय झालं, त्यांनी दरवाजाच कापला, दरवाजा कापला की तिथनं काय होतं, ते दरवाज्याचं केमिकल व्यवस्थित भरता येत नाही, काय नाही, म्हणून तुम्हाला पटला नाही. हा, म्हणून मला ते दरवाजा पटला नाही. त्यांच्या मनासाठी ते दरवाजा आल्यापासून नाराज होते. हा, माझा ती दरवाजा बघितला की डोक्यात, मी काय केलं, मला सवय टेप घरी असतो, घेतलं माप आणि बघितलं की एक पण दरवाजा व्यवस्थित नाही म्हणलं, फिटिंगचा. हे सगळं चुकीचा खेळ आहे म्हणलं, फक्त त्याची याची वाट बघत होतो. जी मग आल्यावर मग तू मी म्हणलं घेऊन जा, मला नको, मी दुसऱ्या माणूस बघतो आणि त्याच्याकडून बनवून घेतो, तुझ्याकडून नको दरवाजा म्हणलं. शेवटी तो आला, त्याने दरवाजा पाहिलं, बसून बघितलं, कट केलं, आणि म्हटलं काय होते काय होते, म्हणजे दरवाजा ते काय करतात, बिजागऱ्या बसवतात आणि असं थोडं कट करतात आणि बिजागऱ्या आतमध्ये बसवतात आणि बसवतात. पण तुमचा दरवाजा खराब त्या बिजागरीपासून चालू होतो खराब व्हायला. त्याच्यामुळं काय की मला माहिती आहे, मी किचन ट्रॉलीचं काम करतो, कवाच एकदम झिरोमध्ये काम असतं आमचं, व्यवस्थित करतो, तिथं केमिकल भरतो, जरी कटिंग केलं केमिकल व्यवस्थित भरतो, एक दिवस वाया ठेवतो आणि त्याच्यानंतर दरवाजा बसवतो. ह्यांनी डायरेक्टच बसवाय गेलाय, जणू काय त्यातली माहितीच नाही. आपल्या जुन्या घरचं दरवाज्याला काय झालं का, पावसात भिजत होता मित्रांनो, प्रत्येक पावसाळ्यात 15 वर्ष झालं पण दरवाज्याला काहीच झालं नाही, शेवटपर्यंत अनेक सुद्धा दरवाज्याला काय नाही झालं का, त्यातली माहिती होती आणि व्यवस्थित दरवाजा बसवलेला. त्यांनी सगळा दरवाजा चुकवला, कलर चुकवला, बिजागऱ्या चुकवल्या, साईज चुकवली, प्रत्येक गोष्ट चुकवली. मग मला ती चुकलेलं जमत नाही, केलं तर चांगलं, करायचं नाही तर करायचंच नाही. आधी फसवायला निघालेला मला, दुसरं कोणाला नाही. ही म्हणत होती बसवा, त्याला काय होते, त्याला काय, भीती वाटत होती. तसं नाही, तुला भीती वाटत तसं नाही, ती आज जाईल बसून, पण उद्या ती वर्षा 2 वर्षांनी आपल्याला बदलायचं आहे. आणि घराचं एकदा काम एखादी गोष्ट राहिली की ती राहती कायमस्वरूपी, ती मला माहिती आहे. त्याच्यामुळं कोणती फरशीचं काम कसं, सगळं केलं
कुठली तरी ठेवली का बसवायची? नाही, शेवटपर्यंत फक्त फरशीच. आता दरवाजा आहे ना, दरवाज्याचंच काम करायचं. आता काचाचा वरचा डोबा राहिला तर माझा राहिलाच, कवा पूर्ण होईल ती नशील देव जाणं. पण ह्या पावसाळ्यात तरी हो अशी इच्छा आहे माझी, राहिले की राहतात. तसं राहू नाही म्हणून वाटतं करावं, आणि हे जर हद्दमलाय ह्या गोष्टीवर मी बस करतो. बाय बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना.